तर मी अनिता तुमचं स्वागत करत आहे परत एकदा नवीन जोश नवीन उत्साह नवीन एनर्जीच्या नवीन एनर्जीच्या रूपात कारण की खूप दिवस मी गॅप दिलेला आहे तसं नाही करायला पाहिजे पण आता परत मी पहिल्यापासून रिस्टार्ट करत आहे तर तुमची मला खूप मदत लागणार आहे तर दीपावली झालेली आहे नुकतीच दीपावली झालेली आहे सगळ्यांनी खूप प्रमाणात बाहेरचं खाल्लेलं आहे तेलकट खाल्लेलं आहे पाहुणे आलेले असतील तर त्यांच्याबरोबर खूप मज्जा केलेली आहे फिरायला गेलेलो असतो आपण तिकडंही आपण बाहेरचं खातो तर आता आपल्याला जे आहे ते रोजचं जे जीवन आहे रोजचं जेवण म्हणा लंच म्हणा किंवा आपलं जे डाएट आहे ते सुधारण्याची गरज आहे कारण की खूप दिवस झालं की आपण असं खाल्लं हे केलं की आपल्याला परत पहिल्या ह्याच्यावरती यायला जरा त्रास होतो पण आपल्याला करायचं आहे आणि आपण निश्चित करायचं आणि त्यातून कसं सणही एन्जॉय करायचा त्याचबरोबर बाहेरचं खायचंही त्याचबरोबर परत पहिल्या ह्याच्यावरती येऊन परत आपल्याला गाडी रुळावर आणावीच लागते नाहीतर परत आपल्यालाच वाटतं की खातोही आपण आणि परत वाटतं की उगच खाल्लं असंही व्हायला नको ना त्याच्यामुळं आता हेल्दी डाएट खायचं तर हेल्दी डाएट म्हणलं की पहिलं कसं हेल्दी डाएट म्हणलं की कसं म्हणायचं की उपाशी राहिलं पाहिजे उपासमार केली पाहिजे तरच हेल्दी डाएट आहे नाहीतर मग उपाशी राहिलं तर आपल्याला वेट लॉस होतो असं काही नाही तर हेल्दी डाएटमध्ये आपल्याला जे काही आहेत मिनरल्स म्हणा व्हिटॅमिन्स म्हणा ह्याची कमतरताही होता कामा नये कारण की जर आपण हेल्दी म्हणजे वेट लॉस करायचा आहे म्हणून जर उपाशी बसलो किंवा नुसतं लिक्विड डाएट केलं नाहीतर प्रोसेस्ड फूड खाल्लं कुठलं जे काही आता नवीन बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आलेले आहेत की तुम्ही डाएट म्हणजे जेवण करू नका फक्त हे घ्या तुम्ही तुम्हाला कळलंच असेल कुठलं आहे ते तर तसं न करता आपलं जे रोजचं आहे ते खाऊन आपण आपली शरीर जे आहे ते पूर्ववत करायचं आहे तर त्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये सुधारणा कशी करायची आहे तर त्या रेसिपीज ज्या आहेत त्या रेसिपीज मी आता अपलोड करणार आहे एक एक करून मी रेसिपीज बनवल आणि एक एक करून मी रेसिपीज ज्या आहेत त्या आता त्याच्याच सगळ्या टाकणार आहे तर आपल्याला ब्रेकफास्ट करायचा असेल तर हेल्दी ब्रेकफास्ट कसा करायचा कुठला करायचा तर कुठल्या गोष्टी म्हणजे आपल्याला कुठल्या व्हिटॅमिनची किंवा लेडीज लोकांमध्ये तर कसं असतं की खूप हिमोग्लोबिनची कमतरता असते परत बाळ झाल्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर परत कॅल्शियमची कमतरता होते तर तसंही आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे तर त्यासाठी आपण बॅलन्स्ड डाएट केलं पाहिजे बॅलन्स म्हणलं की त्याच्यामध्ये प्रोटीन आलं फॅट आलं आणि कार्बोहायड्रेट आले तर हे किती प्रमाणात आणि कसं खायचं ह्याचं आपल्याला पूर्ण बॅलन्स करून खायचं आहे नाहीतर हे सोड ते सोड असं करायचं नाही आहे तर आपण आता ते पण करूया त्याची व्हिडिओजही मी बनवेल पण खूप दिवस झालं व्हिडिओजही बनवले नाहीत आणि रेसिपीजही बनवले नाहीत पण जाऊ द्या परत एकदा रिस्टार्ट करणार आहे तर तुमची मदतही मला खूप लागेल नवीन उत्साहाने मी आता बनवत आहे तर तुम्ही मला मोटिवेट करा आणि मोटिवेट जरी केलं नाही तरी मी मनाने मोटिवेट होऊन नवीन नवीन रेसिपीज ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करेल तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही बघून तुमच्याही कल्पना त्यात ॲड करून तुम्ही नवीन परत करू शकता आणि दीपावली ही सगळ्यांची चांगलीच गेलेली असेल आणि दीपावलीच्या सणामध्ये आपण सगळेजण एकत्र येतो मौज मजा मस्ती आणि खूप हे करतो तर आता झालेली आहे तर आपण परत पहिल्या ह्याच्यावरती येऊयात ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आजपर्यंत तुम्ही मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि असाच सपोर्ट तुम्ही मला करत राहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल माझे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओज बघा रेसिपीज बघा जर तुम्हाला ते आवडल्या तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच आनंदी राहा उत्साही राहा आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि स्वतःही खुश राहा आणि इतरांनाही खुश करण्याचा प्रयत्न करा.